नमस्कार. जागतिक स्वरूपाचा वारसा लाभलेली अद्वितीय अविस्मरणीय व एकमेव असे ठिकाण म्हणजे तामिळनाडू राज्यातील तंजावर येथील बृहदेश्वराचे प्राचीन मंदिर. हे मंदिर शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 1000 वर्षापेक्षा जास्त कालखंडाचा इतिहास या मंदिरास लाभलेला आहे. जेव्हा आपण हे मंदिर पाहतो तेव्हा थक्क होऊन जातो. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कला या ठिकाणी पाहावयास मिळते. ही शिल्पकला पाहून युनेस्कोने या मंदिरास वर्ल्ड हेरिटेज साईट टॅग म्हणून घोषित केले आहे. जेव्हा मंदिर परिसर आपण फिरतो तेव्हा अनेक शिलालेख पाहावयास मिळतात. हे शिलालेख मराठी साम्राज्याच्या अनेक खाणाखुणा सांगून जातात. तेव्हा आपणही वेळात वेळ काढून एकदा या मंदिरास भेट द्या व इतिहासाचे मोठे साक्षीदार व्हा. चला तर पाहूया बृहदेश्वराचे हे सुंदर मंदिर. तामिळनाडू राज्याच्या तंजावर येथे कावेरी नदीच्या दक्षिण काठी सर्वात जुने 1000 वर्षापूर्वीचे भगवान शिवाचे म्हणजेच बृहदेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच सुंदर असे गोपुरम हे आपल्याला पाहावयास मिळते. हे सर्वात जुने द्रविड पद्धतीचे मंदिर इसवी सन 1003 ते 1010 दरम्यान चौल राजा पहिला यांनी पेरू थाचन या आर्किटेक्टच्या मदतीने याची उभारणी केली आहे. मंदिर नक्षीकामाचे 5 रुपयाची पोस्टाचे तिकीट व नाणे बनवलेले आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे मंदिर. मंदिरासमोरच आहे तो आकर्षक व उंच असा गरुड खांब व यासमोर आहे तो नंदी. हा नंदी 13 फूट उंच, 16 फूट लांब व 8 फूट रुंद आहे. संपूर्ण एका दगडातच तो बनवलेला आहे. वरील छताचे पेंटिंग अद्वितीय अशा प्रकारचे आहे. बृहदेश्वराच्या या सुंदर मंदिराची उंची 216 फूट आहे. हे मंदिर संपूर्णपणे ग्रॅनाइटमध्ये बनवलेले आहे. जाणकारांच्या मते, अभ्यासकांच्या मते हे मंदिर बनवण्यासाठी 1,30,000 ग्रॅनाइट ब्लॉकचा वापर केलेला आहे. मंदिराचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की यावर भैरव, गणेश, दुर्गा, सरस्वती, विष्णू, नटराज या देवतांची शिल्प कोरलेले आहे. तटबंदीवर हजारोच्या संख्येने नंदीच्या मूर्ती आहेत. अतिरिक्त मंडपात दुर्मिळ शिल्पे व चित्रे पाहावयास मिळतील. मंदिर परिसरात
मोठ्या प्रमाणात शिलालेख पाहावयास मिळतात. यावरती संस्कृत व तमिळ भाषेमध्ये लिखाण केलेले आहे. यातून इतिहासाची मोठी माहिती उपलब्ध होती.